हाय हॅलो नमस्कार. तर आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावाकडे आणि खूप दिवसांना आम्ही चाललेलो तर सगळे एकत्र चाललेलो त्यामुळे बसमध्ये सारा धिंगाणा आणि आरुष आणि पिल्लूचा सर्वात जास्त गोंधळ इथे तुम्ही बघू शकताय. पर्स नको घेऊ बाळा पिल्लू. तर रात्रभर प्रवास करून आत्ता सकाळी 7 वाजता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या गावामध्ये आणि इथं स्टँडवरती आम्हाला घ्यायला आलेत आमचे दादा म्हणजे माझे आजोबा. पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे सगळ्या रस्त्यावरती पाणी आणि चिखल झालेला आहे. 4:30 येऊन बसले दादा स्टँड वर गाडी आली. 5:00 गाड्या वाटर लावली होय तुम्हाला रात्रीच म्हणलं होतं एवढ्या लवकर ना काही. तर हे आहे आजी आजोबाचं प्रेम आणि मी दादाला रात्री सांगितलं होतं की एवढ्या लवकर नका येऊन बसू तुम्ही स्टँडवर तरी पण दादा 4 वाजता स्टँडवरती येऊन बसलेत आम्ही येणार आहेत म्हणून आणि आम्ही आलो सकाळी 7 वाजता. बैलाचं पाणी बैल पाणी भाजायला येत असतो आणि याच्या शेजारी आमचं काही गोड जनावरांचं आणि इथं आपला कोटा आहे की नाही. कोटा कुठे आपला पर्स इकडे दे पिल्लू पर्स इकडे दे बाळा पिल्ल्या पडणार आहे पोरगी. चल काय करणार आता चल मला काय नाहीत करत चल काय नाहीत करत दूध काढू येते चला चला तर मग तुम्हाला आमचं घर दाखवतो आणि आमचं घर जे आहे ते एकदम जुन्या पद्धतीचं आहे म्हणजे जुन्या पद्धतीचा जो वाडा असतो अशा पद्धतीचा आहे त्यामुळे कुणीही अशा कमेंट्स करू नका की घर तुमचं कसं आहे. चला तर मग आता
आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे, आणि कारण की जास्त व्हिडिओ हा मोठा होत होता त्यामुळे उद्याचा व्हिडिओ जो येईल त्यातमध्ये मी पूर्ण डिटेल्समध्ये एकदम घर किंवा तिथला परिसर आणि आम्ही तिथे कसं राहतो हे सगळं दाखवलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा आजचासुद्धा आणि उद्याचासुद्धा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ।